मुलांनो आता तुम्हाला माहिती आहे की मानवी शरीरात पचनसंस्था श्वसन उत्सर्जन रक्ताभिसरण चेता संस्था यासारख्या विविध इंद्रिय संस्था कार्यरत असतात आज आपण श्वसन संस्थेबद्दल अधिक जाणून घेऊया ही संस्था अभ्यासण्यापूर्वी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत नीट विचार करून उत्तर द्या सर्व माणसं श्वासोच्छवास करतात का होय आपण सर्व माणसं श्वासोच्छवास करतो म्हणजे दिवसा का रात्री आपण दिवसा आणि रात्री सुद्धा श्वासोच्छवास करतो याचा अर्थ असा की श्वसन ही सतत चालू असणारी प्रक्रिया आहे जी अनैच्छिक आहे ती आपल्या इच्छेनुसार घडत नाही आपण झोपेतही श्वासोच्छवास करतो आणि आता शेवटचा प्रश्न कल्पना करू शकता का की जर एखाद्या माणसानं श्वास घेणं थांबवलं तर अशा परिस्थितीत तो माणूस सुद्धा होऊ शकतो जर त्याला फार वेळ श्वास घेता आला नाही तर तुमच्या हे लक्षात येणं आवश्यक आहे की ही प्रक्रिया आपल्या शरीरासाठी किती महत्वाची आहे मुलांनो आपण श्वसनाच्या वेळी भरपूर प्राणवायूयुक्त हवा आत घेतो त्याला श्वास घेणं असं म्हणतात हा प्राणवायू शरीरातील विविध पेशींकडे पोचवला जातो आणि आपण जे अन्न खातो त्याच्या ऑक्सिडीकरणासाठी तो, तो वापरला जातो या प्रकारे शेवटी अन्न ऊर्जा ॲडेनोसाइन ट्रायफॉस्पेट किंवा ए टी पी रेणूंमधून रूपांतरित होते आपलं शरीर हे ए टी पी रेणू वापरून विविध कार्य आणि क्रिया पार पाडते म्हणून ऊर्जेचा सतत पुरवठा होण्यासाठी श्वसन अखंड होत राहणं गरजेचं आहे आता आपण मानवाच्या श्वसन संस्थेचा अभ्यास करूया श्वसन संस्थेमध्ये नाक, नाक पोकळी फॅरिंग्स किंवा घसा नलिका फुप्फुसं आणि श्वासपटल यांचा समावेश होतो नाक श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते आपण नागपुड्यांमधून श्वासोच्छ्वास करतो नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते नाकामध्ये हवा कोमट होते तसंच नाकामधल्या विशिष्ट पेशींमुळे आपण गंध किंवा वास ओळखू शकतो घसा फॅरिंग्स नाकावाटे घेतलेली हवा घशातून जाते साध्या शब्दात असं म्हणता येईल की फॅरिंग्स म्हणजेच शरीराच्या घशाचा भाग किंवा घसा अन्न नलिका आणि श्वसन नलिका घशापासून सुरू होतात आपण जेव्हा अन्न गिळतो तेव्हा हे झाकण बंद राहतं त्यामुळे अन्न बरोबर अन्न नलिकेतून आज जातं आणि चुकून श्वसन नलिकेत जात नाही इतर वेळी श्वसन नलिकेत हवा जाण्यासाठी हे झाकण उघडं असतं श्वासनलिका याला ट्रॅकिया असं म्हणतात लॅरिंग्स किंवा स्वरयंत्रामुळे श्वसन नलिकेचा श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग फुगेर असतो सामान्यतः आपली श्वसन नलिका बारा सेंटीमीटर लांब असते छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात एक फाटा उजव्या फुप्फुसामध्ये जातो तर दुसरा डाव्या फुप्फुसाकडे जातो फुप्फुसे आपल्या शरीरात फुप्फुसांची जोडी असते एक डाव्या बाजूला आणि दुसरं उजव्या बाजूला हृदयाच्या दोन्ही बाजूला छातीच्या पोकळीत फुप्फुसं असतात मुलांना तुम्हाला माहिती आहे की उजवं फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा मोठं असतं कारण असं की छातीच्या पोकळीच्या डाव्या भागात फुफ्फुसाबरोबर हृदयही असतं त्यामुळं त्या, त्या आकारानं लहान असतं फुप्फुसं स्पंजाप्रमाणे इलेक्ट्रिक बॅगसारखी स्थितीस्थापक इंद्रिय असतात प्रत्येक फुप्फुसावर प्लुरा नावाचं संरक्षक दुपदरी आवरण असतं प्रत्येक फुफ्फुसाच्या आत अनेक लहान गोलाकार वायुकोश असतात ज्यांना आल्विओलाय म्हणतात वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचं अत्यंत दाट असं जाळं असतं वायुकोशातून आलेला ऑक्सिजन आणि केशवाहिन्यांमधील कार्बन डायऑक्साईड यांची फुप्फुसांमध्ये देवघेव होते अशा पद्धतीने फुप्फुसामध्ये रक्त शुद्ध होते किंवा रक्ताचे ऑक्सिडीकरण होते श्वासपटल छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी श्वासपटल असतं हा एक स्नायूंचा विभाजक पडदा असतो जो श्वसनाच्या वेळी वर खाली होतो तर हे झाले श्वसन संस्थेबद्दल तर आता आपण प्रत्यक्ष श्वसनाच्या वेळी काय घडतं ते थोडक्यात पाहूया ही क्रिया नीट समजून घेण्यासाठी मी याचे तीन भाग करतो पहिली पायरी श्वसन दुसरी पायरी फुप्फुस आणि पेशींमध्ये घडणारी वायूंची देवघेव तिसरी पायरी ए टी पी रेणू तयार करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर श्वसन श्वसन या क्रियेत श्वास आणि उच्छ्वास या दोन क्रियांचा अंतर्भाव होतो आपण ऑक्सिजनयुक्त हवा नाकातून आत घेतो आणि ती श्वासनलिकेतून फुफ्फुसात पोहोचवतो जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा श्वासपटल खाली जातं बरगड्या किंचित वर आणि बाहेरच्या बाजूला उचलल्या जातात यामुळे छातीच्या पडद्याचं आकारमान वाढतं पण हवेचा दाब कमी होतो अशा रीतीनं बाहेरील हवा फुप्फुसात जाते जेव्हा आपण हवा बाहेर टाकतो किंवा उच्छवास करतो तेव्हा त्याच्या बरोबर उलटं घडतं या हवेत भरपूर कार्बन डायऑक्साईड असतो जो नाकावाटे बाहेर फेकला जातो उच्छवास करताना श्वासपटल बहिर्गोल किंवा बहिर्वक्र किंवा डोमच्या आकाराचं होतं बरगड्या पुन्हा पुरोवत मूळच्या जागी येतात अशा प्रकारे छातीच्या पोकळीचे आकारमान कमी होते आणि आतील हवेचा दाब वाढतो परिणामस्वरूप हवा बाहेर टाकली जाते वायूंच्या देवघेवीची दुसरी पायरी पुन्हा दोन भागात विभागता येईल बाह्यश्वसन ये आणि अंतःश्वसन बाह्यश्वसन म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची फुप्फुसात होणारी देवघेव वायुकोशातील ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड वायुकोशात जातो अशा प्रकारे रक्तशुद्ध होतं किंवा त्याचं ऑक्सिडीकरण केलं जातं रक्तातील हिमोग्लोबिन ऑक्सिजन शोषून घेतं आणि वेगवेगळ्या इंद्रियांपर्यंत पोचवतं अंतश्वसन हे पेशी पातळीवर घडून येतं रक्तातील ऑक्सिजन शरीरपेशींना पुरवला जातो आणि पेशींमधील कार्बन डायऑक्साईड रक्तात मिसळतो श्वसनाच्या शेवटच्या पायरीत अन्न घटकांचे ऑक्सिजनमुळे ज्वलन होते त्यामुळे अन्न ऊर्जेचे एटीपी रेणूंमध्ये रूपांतर होते याला पेशी श्वसन असं म्हणतात तर मुलांनो तुम्ही माणसांमधील श्वसन संस्थेचा आणि श्वसनक्रियेचा अभ्यास केला सारांश मानवी श्वसन संस्थेमध्ये नाग घसा श्वासनलिका फुफ्फुस आणि श्वासपटल या इंद्रियांचा समावेश होतो श्वसनाची क्रिया टप्प्याटप्प्यानं होते पहिल्या टप्प्यात नाकावटे फुप्फुसांमध्ये ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो याला अनुक्रमे श्वास आणि उच्छवास असं म्हणतात दुसऱ्या टप्प्यात बाह्यश्वसन आणि अंतःश्वसन होतं बाह्य श्वसनात फुफ्फुसामध्ये रक्तात ऑक्सिजन मिसळला जातो अंतश्वसनामध्ये रक्तांमधून पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आणि शेवटी पेशींमध्ये ए टी पी रेणूंची निर्मिती केली जाते आव्हान झुरळ मासे साप आणि बेडूक या प्राण्यांची श्वसनाची इंद्रिय कोणती